नवीन अत्याधुनिक तंत्र प्रणाली युक्त डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब आता संगमनेरमध्ये। आता लॅब टेस्टसाठी मुंबई, पुणे किंवा नाशिकला जाण्याची गरजच नाही। तुमचे सर्व लॅब रिपोर्ट MD पॅथॉलॉजिस्ट तयार करून तुम्हाला समजावूनही सांगणार। प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाला फीमध्ये विशेष सवलत, कॅन्सरच्या गाठींच्या तपासणीचीही सुविधा, होम ब्लड कलेक्शन सुविधा 24 तास उपलब्ध। संपर्क डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब, डॉक्टर लोकेश फेगडे, 77 840 62 062। पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्ष रुपाली पाटील यांचं संगमनेर शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केलं। याप्रसंगी अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर ओडोके, संगमनेरचे शहराध्यक्ष अभिजित कुलकर्णी, शहराध्यक्ष संकेत लोंढे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी हिंदुत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूरज तळेकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला। गेली अनेक वर्षांपासून आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये मनसेच्या माध्यमातून काम करतोय। राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम करतोय, असं मनोगत जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी व्यक्त करत उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। मी किशोर डोके, अभिजित कुलकर्णी, संकेत लोंढे, आम्ही साहेब 1990 पासून विद्यार्थी सेनेचं काम पाहतो। आज विशेष अनेक 45 सदस्य या ठिकाणी संगमनेर तालुक्यातून विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आला आणि ही महानगरपालिका आम्ही मनसेच्या स्वतंत्र पॅनल करून संगमनेर नगरपालिका गडबडली आहे। म्हणजे आणि साहेबांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस आमच्यावरती गुन्हे सुद्धा झाले। आज तुम्ही आता ज्या मार्गे आला तो टोल सुद्धा त्या ठिकाणी भोकरगावच्या पुरसा आणि हा बंद झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम तालुक्यामध्ये चालू आहे। यावेळी शहराध्यक्ष संकेत लोंढे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। संगमनेर तालुक्यामध्ये आपला पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावं, तुमची अशीच ताकद मिळाली तर आपल्याला राज्यामध्ये काम करण्यास मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा महिला अध्यक्ष रुपाली पाटील यांनी बोलून दाखवली। प्रश्न तुमचे खूप आहेत मला माहिती आहे, त्यातले बरेच तुमच्या साखर सम्राटवालांचे आम्ही ऐकून ऐकून माझ्या कानात आता काही वेळाने रक्त येईल, त्यामुळे एवढं कुणाचं ऐकायची सवय नाही, त्याला दाखवण्याची सवय जास्त आहे। तर तुम्हीही लवकर लवकरात लवकर हे तुमची प्रेम आहे ना ते आमची ताकद आहे। मग आता आम्हाला घरी जायला जरी उशीर झाला तर याच्यानंतरही नारायणपूरला आहेत, जुन्नरला आहेत, प्रत्येकांना वेळ पुढे पुढे गेलेली आहे, पण आमचा सुद्धा नाईलाज आहे। कारण का दुपारी आम्ही सुद्धा जेवण नाही केलं तर तुमच्या तर खाता देता वडापाववाला जो आहे त्याच्या इथं 2 वडापाव घेऊन इथं आलो आणि तुमच्यासमोरच चहा पितोय। त्याच्यातनं एक लक्षात ठेवा, काम करताना थकायचं नाही, नाराज व्हायचं नाही, चुकीचे एकमेकांचे समज करून घ्यायचे नाही, एक दिलानी एक ताकदीनी लढायचं। नक्की महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंचं ज्यांना जो स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे त्याचे आपल्याला पायिक बनायचं आहे आणि आपलं शहर सुद्धा सुंदर बनवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। यापुढे आपल्याला राज्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि इतर संस्थांमध्ये आपले उमेदवार निवडून आणून राज्यासाठी आपली ताकद उभी करायची आहे, असं पुण्याचे जिल्हा मनसे अध्यक्ष वसंत मोरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश झाला, त्यांचं प्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये स्वागत केलं आणि भविष्यामध्ये एक चांगलं काम तुमच्याकडनं घडावं, किशोर भाऊ असतील, अशोक असेल, विजू असेल किंवा अंकर्णी असतील, या ठिकाणचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यापण प्रत्येकजण एकत्र होऊन लढलं पाहिजे। कोणतेही प्रश्न जर आपलं छोटं कुटुंब आहे, छोटी छोटं कुटुंब सुखी कुटुंब असतं आणि जर आपण त्याच्यामध्ये पण जर एकत्र राहिलो तर मला वाटतं की हा तुमचा भाग हा ग्रामीण पट्टा आहे। आमच्या भागामध्ये शहरी भागामध्ये असंख्य प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्ते असतात, परंतु ग्रामीण भागामध्ये हे जे तुम्ही पेरलेले आहे ना हे दगडावरचे आहे। म्हणून आज तुम्ही इकडं आम्ही सकाळपासून तुम्ही ग्रामची वाट बघताय, आम्ही थांबलो दुपारी कालच्याला माझा संपर्क झाला होता पण
नंतर संध्याकाळी माझी बॅटरी डाऊन झाली, मोबाईलचा आत्तासुद्धा दोन वेळा लाईव्ह झाला आणि कोपरगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम तिकडं काकडेंनी घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह झाल्यामुळे बॅटरी पूर्ण मोबाईलची डाऊन झाली. आता संपर्क मोबाईलसोबत इतरांसोबतचा तुटला आणि माझ्या गाडीमधला माझा बॅटरी चार्जर पण चालत नव्हता, त्यामुळे मला इथं आलो तरी मला कळलं नाही माझी बॅटरी डाऊन नाही किंवा बॅटरी चार्जिंगला लावली. सत्तर मकरंद पाटीलचा फोन आला तेव्हा मला इकडचा निरोप कळा. असो शेवटी कार्यकर्ता इथे तुम्ही जेवढे थांबलात सकाळपासून थांबलात याचा अर्थ तुम्ही माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघाने राजसाहेब ठाकरेंवर पण प्रेम करताय. कायमस्वरूपी अशाच प्रकारे तुमचं काम चालू होते. आम्ही सुद्धा ज्या भागामध्ये काम करतो त्या भागामध्ये सुद्धा आम्ही मनसेचं जे छोटंसं ग्रुप तर लावलं पक्ष स्थापन झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत 15 वर्ष झाली. 15 वर्षामध्ये आमच्या भागामध्ये दुसरे कुणीही लोक निवडून येत नाही. कारण आम्ही जे काम केले ते तुम्ही सर्वजण यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून पाहता. याप्रसंगी हिंदुत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूरज तळेकर आणि कार्यकर्ते प्रमोद काळे, संदीप आव्हाड, स्वप्नील उमाप, मनोज दातीर, शिवराज कातोडे, अविनाश भोर, दिलीप ढेरंगे, दौलत सातपुते, दर्शन वाघचवरे, विशाल गोरे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.